स्पेशल ऑफर अप टू 80% ऑफ द मेगा मान्सून सेल, यापेक्षा स्वस्त आणि चांगलं कुठेच नाही। मेन्स वेअर, शूटिंग शर्टिंग, सारी, लेडीज वेअर, किड्स वेअर, हँडलूम आणि लिनर गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटी। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाईल मार्केट सदलगा, मनासारखी कपडे, मनासारखी सेवा। पत्ता, प्रधान कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। मोबाईल नंबर 81 47 55 19 05 आणि 96 11 59 02 54। झोंबडी येथील नांगरणी स्पर्धा पोलिसांनी उधळल्या, आयोजकावर गुन्हा दाखल। गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे विना परवाना सुरू असलेल्या नांगरणी स्पर्धा या गुहागर पोलिसांनी बंद पाडल्या। यावेळी समीर तावडे याला ताब्यात घेण्यात आलं असून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11(1) क अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला। कोकणात एकत्र पद्धतीने शेती केली जावी व तरुणांना शेतीचे आकर्षण व्हावे या उद्देशाने ही नांगरणी स्पर्धा आयोजित केली जाते। या स्पर्धेत तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी आपल्या बैलजोडीसह उपस्थित असतात। या वेळेला नांगरणीसह शेतीचा अनुभवही घेता येतो। मात्र हे सर्व करत असताना या स्पर्धा घेण्यासाठी शासनाच्या नियमावलीनुसार परवानगी घेणं आवश्यक असतं। मात्र ती परवानगी न घेताच तालुक्यातील झोंबडी येथे समीर तावडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेदरम्यान चिपळूण तालुक्यातील एका गावातील एका बैलजोडीला या स्पर्धेत जाणून बुजून न उतरू दिल्याने त्या शेतकऱ्याने अखेर 112 या नंबरला कॉल करून या ठिकाणी विनापरवानगी नांगरणी स्पर्धा सुरू आहे याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी गुहागरचे पोलीस दाखल झाले आणि त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेऊन या स्पर्धा आयोजकांना थांबवण्यास सांगितल्या। काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी दाखवलेल्या सामंजस्यपणामुळे शेतकरी पुन्हा आपल्या घरी गेले। मात्र असं असलं तरी या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ती विना परवानगी असल्याने आयोजक समीर तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती गुहागर पोलिसांकडून देण्यात आली। महानगर न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण।